आणखी एक मोठी बातमी आहे, एसटीच्या अवमान याचिकेवर सध्या हायकोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात होणार आहे, त्यावर अनिल परब यांनी भाष्य केलंय। हायकोर्ट जो निर्णय देईल तो आम्ही मान्य करू, कोर्टाने आमची बाजू ऐकून घेतली आहे, संप मागे घ्या, सर्व प्रश्न आपण सोडवू, असं आवाहन सुद्धा अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना केलंय। संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी कोर्टासमोर प्रतिज्ञापत्र सादर केल्याची माहिती ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे। प्रत्येकाला आपापली बाजू मांडण्याचा अधिकार आहे, आम्ही आमची बाजू कोर्टाच्या समोर ठेवलेली आहे आणि यावरती जो हायकोर्ट माननीय उच्च न्यायालय जो निकाल देईल तो सर्वांवरती बंधनकारक असेल। माननीय उच्च न्यायालय जे आदेश देतील ते आदेश पाळण्याची जबाबदारी सर्वांची राहील। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। वैदेही, काय सांगाल, संपावर आज तरी तोडगा निघण्याची शक्यता आहे का, कारण थोड्याच वेळानंतर सुनावणी सुरू होती आहे? नक्कीच, आपण बघितलंय की पहिल्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीनं हायकोर्टने सांगितलेलं आहे की चर्चेमधून मार्ग जो आहे तो निघू शकतो, संघटनांकडे खरं तर हायकोर्टाने हे सांगितलेलं आहे, मात्र संघटनांनी परिवहन मंत्र्यांवर आपला विश्वास नसल्याचं स्पष्ट मत हायकोर्टामध्ये नोंदवलंय। यानंतर जसं आपण बघितलं की अनिल परब यांनी देखील सांगितलेलं आहे की चर्चेनीच मार्ग शोधू सुटू शकतो, त्यामुळे चर्चेसाठी आमची दारं सदैव उघडी आहेत। त्यामुळे आता हायकोर्टानं सांगितल्याप्रमाणे किंवा हायकोर्ट आता नेमकं काय निर्णय देईल याच्याकडे खरं तर प्रत्येकाचं लक्ष लागलेलं आहे। 2:30 ही सुनावणी होणार होती, मात्र अद्याप ही सुनावणी सुरू झालेली नाहीये। सुनावणीमध्ये हायकोर्ट संघटनांच्या बाजूने निर्णय देईल की परिवहन खात्यांना काही निर्देश देतील हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे। मात्र हायकोर्टाच्या निर्णयानंतर परिवहन मंत्री अनिल परब देखील पत्रकारांशी संवाद साधणार असल्याचं माहिती मिळते सध्या। निश्चितच वैद्यही, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।